गोय राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कोळेकर, भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश सरचिटणीस दामू नायक याद आसा। आमकां एक दोन तीन विषय तुमच्या समोर सांगपाक जाय म्हणून खास तुमकां सांगूंक आपयले। तुम्ही वेरी शॉर्ट नोटीस सांगून सुद्दां सगळे तुम्ही हांगा आयले म्हणून पयलींच तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता, कारण तुम्ही सगळे टायमार आयले। पण आमी लास्ट मिनीट तुमकां सांगले, आज बरेच कडेन पत्रकार परिशद आसात तरी पण तुम्ही सगळे हांगा आयले आसात। सगळ्यांत पयली आमकां खबर आसा की केंद्राची जी बजेट आमचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी मांडली, एक बऱ्या तरेची बजेट सगळ्या न्यूज पेपर आसात, सगळे न्यूज चॅनल आसात, त्यांच्यानी तुम्ही सगळ्यांनी बऱ्या तरेन त्याची प्रसिद्धी दिली एक वेगळ्या पद्धतीची। कारण कोरोना सारखी महामारी असून सुद्धा एक बऱ्या तरेची बजेट ही पार्लमेंटान दवरली, तातूंत विकास संबंद देशभरांतलो विकास आसत, हेल्थ सेक्टर आसत, सामान्यातल्या सामान्य मनशा पर्यंत व्यवस्थितपणे कोणाक कसलोच एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा तांकां कसलेच चार्जीस न लायता बऱ्या तरेची बजेट ही पार्लमेंटान दवरली। आनी तातूंतल्यान सगळ्यांत महत्वाचें गोंय राज्याक लागून जे आमी 60th लिबरेशन डे सेलिब्रेट करतात, साठावो मुक्ती दीन आमी सुरू जें सेलिब्रेशन सुरू केल्लें आसा 19 डिसेंबरच्यान, ताका लागून केंद्रान गोंयच्या सरकाराक 300 कोटी रुपया दिवन एक बऱ्या तरेचो पायंडो, बऱ्या तरेचो विश्वास। कारण आमी सुरवातीक आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यानी हो 60वो वर्ष जें आसा हें बऱ्या तरेन मनोवचें अशें डिक्लेर केलें। सुरवातीक उद्घाटन सोहळ्याक त्या पयल्याच हाका तांच्यानी आमचे भारत देशाचे राष्ट्रपती तांकां आपयले, बऱ्या तरेचें फंक्शन केलें। पण बऱ्याच भागा भितर क्रिटिसिजम सुरवात जालो, पण मुख्यमंत्र्यांनी तेन्नाय सांगिल्लें की आमी केंद्रा कडच्यान मदत मागतले, केंद्र आमकां पयशे दितले, पण सगळ्यांक ती फकाणां दिसतालीं। पण ज्या दीस पार्लमेंटा भितर बजेटान गोंय राज्याक लागून 300 कोटीचें प्रोविजन दवरलें, त्या वेळाचेर सगळे आमचे ऑपोजिशन जे आसात, राजकीय क्षेत्रांतले वेगवेगळे फुडारी जे आसात, हांच्यानी उल्टे क्रिटिसिजम करपाक सुरवात केली। कारण तांकांय सगळ्यांक दिसलें की हें कांय मेळचें ना काय कितें अशा तरेचें तांकां दिसतालें। पण भारतीय जनता पार्टीचे केंद्राक 2014 पासून ज्या वेळार सरकार आसा त्या वेळा पासून वेगवेगळ्या प्रकल्पांक सदोदीत मदत करपाचें काम हें केंद्र सरकारान केल्लें आसा, आनी ताचोच एक भाग म्हणून गोंयच्या सरकाराचेर पूर्ण विश्वास हो केंद्रान दवरलेलो आसा। ताका लागून हांव आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे अभिनंदन करता आसतनाच आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आसत, होम मिनिस्टर अमित भाई शाह आसत, फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन आसत, आनी आमच्या पार्टीचे अध्यक्ष नॅशनल प्रेसिडेंट JP नड्डाजी आसात, हांकांय हांव धन्यवाद दिवपाक सोदता। भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे समित्यो हे आमी पूर्ण केल्ले आसा, आनी सादारण एक 2-3 म्हयन्याच्या दरम्यान नोव्हेंबरच्यान आमी सुरू केले, नोव्हेंबर डिसेंबर आनी जानेवारी ह्या 3 म्हयन्या भितर गोंयच्यो वेगवेगळ्या सगळे 40 मतदारसंघ जे आसात, ह्या 40 मतदारसंघा पैकी 37 मतदारसंघाचे प्रशिक्षण शिबिरां हीं आमी पूर्ण केल्लीं आसा। सगळ्या प्रशिक्षण शिबिरां भितर मोठ्या हातूंत जेंकां आमी अपेक्षीत जी संख्या जाय आसली ही सगळी अपेक्षीत संख्या 99% उपस्थित रावताली। 2 दिसांचे प्रशिक्षण शिबीर आसतालें, आनी ह्या प्रशिक्षण शिबिरांत गोंयभरल्या सगळ्या मतदारसंघा भितर आमी प्रशिक्षण शिबिरां पूर्ण केल्लीं आसा। भारतीय जनता पार्टीचे सगळे समित्यो ज्यो आसात त्यो पूर्ण केल्ल्यो आसा। मायनॉरिटी मोर्चाची समिती जी आसा ती आज आमी हांगा डिक्लेर करतले, त्याचे अध्यक्ष आमी निवडलेले आसात, पण बाकीची समिती जी आसा ही सगळी पूर्ण केल्ली आसा। आमी युवा मोर्चाच्या तर्फे आमी गोंयभर 12 जानेवारीक आमी 12 जानेवारी ते सादारण आमी 20 जानेवारी पर्यंत गोंयभरल्या वेगवेगळे ज्यो म्युनिसिपाल्टी एरिया आसात त्या सगळ्या एरिया भितर आमी स्वामी विवेकानंद युवा संमेलनां केलीं, आनी त्या युवा संमेलनांत सगळे यूथ जे आसा बिट्वीन एज बिट्वीन 18 टू 25 ह्या एज ग्रुपांतले भुरगे
युवक युवती हे मोठ्या संख्येन सगळ्या हातून उपस्थित असले. तातूंत आमी सुरवातीक जो केलो तो मुरगांव मुन्सिपालिटी केलो, त्या नंतर बिचोली, म्हापसा, पेडणे, कुडचडे, केपें, काणकोण, कुंकळ्ळे आनी सांगे अशे एकूण 9 मतदार 9 मेळावे जे आसात, युवा मेळावे आमी हे पूर्ण केल्ले आसा. आनी तुम्ही सगळ्यांनीच बऱ्या तरेची प्रसिद्धी ह्या सगळ्या कार्यक्रमांत दिल्ली आसा, ताका तुमकां सगळ्यांक हांव धन्यवाद दिता. भारतीय जनता पार्टीची आमी राज्य कार्यकारिणी जी आसा ती येता त्या आयतारा 7 तारखेर सकाळी 10:30 ते सांजची 5:30 पर्यंत गोमंतक वांगडा समाज हॉल जो आसा पणजी हांगासर करपाचे आसा. त्या कार्यकारिणी भितर वेगवेगळ्या विशयांचेर चर्चाय जातली आनी खास करून त्या राज्य कार्यकारिणी आमचे गोंयचे प्रभारी आनी ऑल इंडिया भारतीय जनता पार्टीचे नॅशनल जनरल सेक्रेटरी सी टी रवीजी हे उपस्थित आसतले. हाचे व्यतिरिक्त आमचे केंद्रातले मंत्री गिरिराज सिंग हे फाल्यां येवपाचे आसात आनी परवां तेंची शेनवारा दीस आमचे त्या बजेट जी केंद्रान मांडलेली आसा त्या बजेटाच्या संदर्भातली पत्रकार परिशद ही ते शेनवारा दीस घेवपाचे आसात आनी आयतारा दीस ते आमची स्टेट एक्झिक्युटीव्ह जी आसा राज्य कार्यकारिणी जी आसा त्या राज्य कार्यकारिणीक ते उपस्थित रावतले. अशो वेगवेगळे कार्यक्रम हे आमी येणाऱ्या दिसांनी करपाचे आसात, ताका लागून तुमकां खास करून आमी हाच्या पयलीं कारण COVID-19 महामारी जाल्या नंतर आमी तेजे पयलीं जे राज्य कार्यकारिणी घेतले ते आमी व्हर्च्युअल पार्शल व्हर्च्युअल अशा तरेचेच घेताले, पण ही आमी जी पयलीं आसतली त्याच्या भितर पूर्णपणे सगळे उपस्थित आसतले आनी त्या हातून आमी ती करपाचे आसात. आज आमी आनी एक घोशणा करपाक सोदता की भारतीय जनता पार्टीचे स्पोक्स पर्सन जे आसात ते ऑलरेडी स्पोक्स पर्सन आसात, तातूंतल्यान आनी एक एडिशनल स्पोक्स पर्सन म्हणून आमच्या पार्टी भितर नवीनूच जॉयन जाल्ले उरफान मुल्ला हांकां आमी भारतीय जनता पार्टीचे एडिशनल एक स्पोक्स पर्सन म्हणून आज हांगा डिक्लेर करतात. तुमकां कितें सांगता तर प्रशिक्षण शिबिरां जी जावं ना ती 3 मतदारसंघ एक आपय परये आनी पणजी अशे 3 मतदारसंघ जे आसा ह्या मतदारसंघांनी हे जावं ना प्रशिक्षण शिबीर, पण येणाऱ्या दिसांनी ते आमी राष्ट्रीय अध्यक्ष गोंयांत येवपाचे आसले, पण मदीं हें जरी ते कोवीड पॉझिटिव्ह जाले त्यामुळे तो प्रोग्राम उरलो, पण येणाऱ्या दिसांनी घेणार ते येतले. आमचे हे येवपाचे आसात होम मिनिस्टर आमचे अमित भाई शाहजी ते महाराष्ट्रांत कार्यक्रम आसा त्या कार्यक्रमा निमित्तान गोंयांतल्यान ते उलयतले. समजा वेळ मेळ्ळो जाल्यार थोडो वेळ गोंयांत अजून ते नक्की जावना, पण ते महाराष्ट्रांतल्या एका कार्यक्रमान लागून टोटल ह्या वेळाचेर आमी कितें केलां की ही व्हडली राज्यकारणी आमची राज्य कार्यकारिणी जी आसा ती 171, पूण हाच्या व्यतिरिक्त आमी सगळे आमदार त्याचे मेंबर असतात, पण पहिल्या वेळाचेर आमी सगळे जे जिल्हा पंचायत सदस्य असतात त्या सगळ्या गेटींग आमी आपयल्यात. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघातले मंडळ अध्यक्ष सरचिटणीस हे ताका उपस्थित असतात, त्यामुळे एक बरी व्हडली राज्यकारणी करतात. येणाऱ्या दिसांनी जी विधान आपली मुन्सिपालिटी निवडणूक आसा त्याचो त्या निमित्तान ही त्याच्या पयली जावपी राज्य कार्यकारिणी आसा, ताका लागून एक मोठी व्यापक अशी करप अशी ज्या पद्दतीन प्रशिक्षण शिबिरां घेतली किंवा विवेकानंद संमेलनां घेतली तर विरोधका कडल्यान एक सदोदीत एक आरोप जाता की तुम्ही सगळे मध्यावधी निवडणुकी कडेन वयता काय कितें. भारतीय जनता पार्टी मध्यावधी निवडणुका घेवची ना, आमी पार्टी म्हणून तरी सांगतात की आमचो पूर्ण कार्यकाळ जो आसा तो पूर्ण करतले आनी त्यानंतर 2022 ज्या वेळार ड्यू जाता 22 जावं जाय त्या वेळार जातली, पण आमकां सगळ्यांक निवडणुका आसात कारण आमी सगळे राजकीय पार्टी फायनली हें सगळें करता आसतना निवडणुका जिखपाक जाय तो एक भितरलो एक भाग आसता आनी ताका लागून आमी सुरवातीक आमचे युवा मेळावे घेतले, पण येणाऱ्या दिसांनी महिलांच्यो मेळावे अशा पद्दतीनूच घेतले कारण निवडणूक जर जिखूंक जाय तर हे सगळे गोश्टी करपाक जाय
मागे घरा बसून दुसऱ्यांचेर आरोप करून काय फायदो ना. आमकां सांगू ना म्हणजे आमकां भायले भायर अंधारान दवरल्यांनी निवडणुका घेतली अशा तरेचे आरोप जिल्हा पंचायतीचे वेळार करतात ते आतांय करतले. पण आम्ही कोणाक लागून बरे दिसूंक जाय म्हणून आम्ही करणार. आमच्या पार्टीचो तो एक भाग असा, आमच्या राजकीय क्षेत्रातले काम करता असताना सदोदीत लोकां मदीं वचू जाय. तेका लागून आमचे सगळे कार्यक्रम चालू असतात. कोणा वेळ दिसांनी महिला मेळावे अशाच पद्दतीन गोंयभर आम्ही करपाचे. सदानंद बाब, एक प्रश्न आशिल्लो की पॉलिटिकल पार्टीचेर जावचे ना, पण तरी असताना तुमचे जे सपोर्टेड असेल बीजेपी सपोर्टेड पॅनल जातले एक गोष्ट कशी असा की या वेळाचे पॅनला आम्ही भारतीय जनता पार्टी एक हे असा, पण सिंबल असो ना. आणि त्या लागून चिकप ही क्रायटेरिया दवरूनच त्या भागातले जे उमेदवार असा त्याचे फायनल हे जे असा ते इन कन्सल्टेशन विथ पार्टी असत, लोकल MLA असत, त्यांचे कार्यकर्ते हातून रिस्पॉन्सिबिलिटी कन्सर्न MLA कसे असतात की ज्या वेळाचेर MLA त्या मतदारसंघात असतात त्यामुळे त्याची ड्युटी त्याकाय जिंकपास जाय पुढे जाल्यार त्याने आपण काम करप असतात. फायनली तोच लीड घेता न्ही ज्या भागा भितर आमदार असतात त्याची जबाबदारी. सिंबॉल जरी नसलो जाल्यार त्याकाय दिसता की आपले उमेदवार निवडून येऊ जाय. त्या लागून तो कार्यरत असता. बाबुशान म्हटलेले की त्याचे मत असा की पाटील यांचं इलेक्शन जाऊ दे. कसे आता दोन्ही असं थोडे कडे दिसताले पण थोडे कडे त्याचे मत असे नाही जाऊ दे. पण आम्ही म्हटले नाही की आता हे आम्ही इतक्या सांगून फल्या गव्हर्नमेंटान डिक्लेअर केलं तर आम्ही सांगले नाही आम्ही रेडी असत नाही. आम्ही आमची भूमिका किती असा ती आम्ही सरकारक सांगितली असं. त्यामुळे फाल्या इतल्या सांगूनही सरकारान फायनली जर ठरवले की सिंबॉलाचे हजर घेऊन जर पार्टी इज रेडी, काय प्रॉब्लेम ना. ज्या पद्धतीने घेतात त्या पद्धतीने आम्ही रेडी असत. मारगाव आम्ही लढयतले, आम्ही जिंकतले म्हणूनच लढयतले. आणि कसे आता की सरकारान जे सांगितले असा तो सरकाराचा प्रश्न असा. त्यामुळे सरकार येणाऱ्या दिवसांनी तुझ्या लक्षात येते ॲडव्हर्टिजमेंट येतात. तुमच्या सायडच्या म्युन्सिपाल्टीचे असतात इलेक्शन्स. सो हे फॉट फुल फ्लॅग बीजेपीचे असतात. अध्यक्ष सगळे सांगा विक्ट्री म्हणटा जे इलेक्शन जातली प्रत्येक इलेक्शन आमकां तितले महत्वाचे असतात. जिल्ह्याची इलेक्शन झाली तितलीच महत्वाची ती पार्टी लाईन असली. जरी आता पार्टी लाईन जरी नसली झाला सुद्धा त्या त्या भागाचे आमदारांची रिस्पॉन्सिबिलिटी असा, कार्यकर्त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असा की आपल्या आपल्या भागांनी मेजॉरिटी येऊन जाणार. तुमच्या म्युन्सिपाल्टीच्या सांगली तुमच्या म्युन्सिपाल्टीच्या क्लिअर 100% मिस्टर प्रेसिडेंट कॅन यू टॉक इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा. इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा नॅशनॅलिटी विच इज गोइंग ऑन. ते कसे त्यांच्यावर आता आम्ही कसे खूप जण लोक असतात की वेगवेगळे करतात त्यांच्यावर आम्ही कित्याक म्हणून पळत ते कित्याक म्हणतात. आम्ही आमचे काम करत राहूया. त्यांना उत्तर त्या त्या वेळाचे थंय कोण असतात ते दितात दिल्ली उत्तर. आम्ही कित्याक हांगा लोकली किती असं सांग म्हणतात. तुका ते जाय जाल्यार आमचे मंत्री येतले ते प्रेस कॉन्फरन्सात. तू तो प्रश्न दिल्ली सेंट्रल मिनिस्टर येतले तो प्रश्न त्या तुमकां आम्ही इन्वाईट करले. गिरीराज सिंग, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर.